समीर समीर म्हणजे हवा का झोका. समीर आला की सगळ्यांना आनंद होतो. जसं वारा आला की एकदम मन प्रफुल्लित होतं ना, तसंच आहे समीर आमचा. एकदम मस्त, सगळ्यांना आनंद देणारा आणि आनंद घेणारा पण. बंधन गे मुटियारा पटोला बनके, कन्ना दे विच पिपल पतिया बाही चूड़ा खनके. बंधन के मुटियारा पटोला बनके, कन्ना दे विच पिपल पतिया बाही चूड़ा खनके. मेरे सोनिया सोनिया वे, वे माई मेरा किते नहीं ओ दिल लगना. मेरे सोनिया सोनिया वे, वे माई मेरा किते नहीं ओ दिल. चैतली बद्दल आम्हाला खूप अभिमान आहे की तिच्यामुळे आम्हाला अमेरिका वगैरे बघायला मिळाली, किंवा ती खूप पहिल्यापासून अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून ती खूप सिन्सिअरच असायची शाळेमध्ये. म्हणजे फ्रॉम द डे वन कधी दांडी मारणं नाही काय नाही. जावी छोड के ना तेरे नाल रहना वे, तू शिंगार मेरा तू है माई गहना वे. जावी छोड के ना तेरे नाल रहना वे, तू शिंगार मेरा तू है माई गहना वे. हाय दूरी है वैरी जिन्ना तू मेरा, उन्नी मैं तेरी. मेरे सोनिया सोनिया वे, वे माई मेरा किते नहीं ओ दिल. टॉकिंग अबाउट समीर, समीर इज अ वेरी चार्मिंग पर्सनालिटी एंड यू नो एज he can adjust with anybody at any time, and looking at both it's like a perfect couple. Yeah, they compliment each other. Yes, exactly. Tera rasta ve nange pair turna ve, tu hai naal mere ta main kyun hai darna ve. Tera rasta ve nange pair turna ve, tu hai naal mere ta main kyun hai darna ve. Hai दोनों ने रोना दोनों ने हंसना सबनु वे दसना. We know Chaitali since her childhood even, but as a couple they are, I'll say, they made for each other. उनका स्वभाव एक दूसरे से को समझना संभाल लेना, दोनों साथ रहते रहते बाकी को लोगों को समझना अलग है. मतलब they are made for each other, that's all. They're just cute couple. You won't think that they're getting married. It's like these college going kids just dating each other, still dating each other. It's very weird to see them get married, but really happy for them. आम्ही आता युएसला गेलेलो असतो, दीदीला भूक लागली की ती सहन नाही करू शकत, ती खूप चिडचिड करते. सो आम्ही एकदा जसं जात होतो आणि ती कारमध्ये सारखी चिडचिड करत होती, तर समीरने गाडी थांबवली, तुला भूक लागली आहे का, तिला खायला दिलं, मग ती शांत झाली. म्हणजे त्याला कळतं लगेच हा हिला काय हवंय. नाही आम्ही काही बोललो नाही, नुसतं एकमेकांकडे बघितलं तरी आम्हाला कळतं की काय चालू आहे. Yeah.
थिंक वी बोथ आर इक्वली क्रेजी त्यामुळे ते कनेक्शन बनत गेलं आणि आमचा फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळी फ्रेंड्स सोबत एन्जॉय करणं आणि US मध्ये जर्नी कम्प्लीट करताना असं म्हणजे फ्रेंड्स आहेत आय थिंक त्यामुळेच आम्ही मजा करू शकतो आणि त्यामुळेच आम्ही असे लाईव्हली आहोत तर हा मजा येते. They have good understanding. Yeah, even if they think that okay, the opposite person is trying to be wrong, they won't just show up in front of everyone. They, you know, try to solve it personally, and then that's just over. And they won't like drag it along. I think that's what makes their bond even much more stronger.